आता यानंतरची बातमी पुण्यातून टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सात हजार आठशे अपात्र परीक्षार्थींना पैसे घेऊन पास करण्यात आलंय सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे निष्पन्न झालं मूळ आणि प्रत्यक्ष जाहीर झालेल्या निकालाची पडताळणी करण्यात आली आणि दोन हजार अठरा मध्ये सुद्धा असाच प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे फक्त याच वर्षी नाही तर दोन हजार अठरा पासून हा गैरप्रकार सुरू असल्याचं आता निष्पन्न झालंय त्यामुळे टीईटीची जी परीक्षा पार पडली त्या परीक्षा घोटाळ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला तो म्हणजे सात हजार आठशे परीक्षार्थी हे अपात्र होते मात्र तरी देखील त्यांना पैसे घेऊन पास करण्यात आलं होतं सायबर पोलिसांनी जो काही के तपास केला या टीईटी परीक्षा घोटाळ्याचा त्यामधून हे निष्पन्न झालाय मूळ आणि प्रत्यक्ष जाहीर निकालाची पडताळणी करण्यात आली त्यानंतर हा प्रकार समोर आलाय इतकाच नव्हे तर दोन हजार अठरामध्ये सुद्धा असाच प्रकार घडल्याचं समोर आलंय पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेले वैभव टीईटी परीक्षा घोटाळ्यामध्ये इतके हजारो उमेदवार जे अपात्र त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना पास करण्यात आलं ही खूप मोठी भयंकर गोष्ट आहे आणि जे पोलीस तपासात आता निष्पन्न झालंय या पुढे काय श्वेता अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे कुठल्याही व्यवस्थेमध्ये साधारण प्लस मायनस टेन पर्सेंट दोष आहेत ते ग्राह्य धरलेले असतात ह्युमन एरर्स असतात किंवा मानवी चुका असतात या व्यतिरिक्त जर दोन हजार एकोणीस वीसच्या ई टी परीक्षेचा निकाल बघितला बारा पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या टीमनं हा निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या मस्टरसोबत तपासून बघितला आणि जी धक्कादायक माहिती समोर आली आहे सोळा हजार पाचशे बावीस विद्यार्थी ज्या परीक्षेला बसले होते त्यांच्यापैकी सात हजार आठशे विद्यार्थी हे अपात्र होते ज्यांना पात्र करण्यात आलेलं आहे याचा अर्थ जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांचे निकाल हे बदलण्यात आलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर निकाल जर बदलायचे असतील त्यांच्याकडून पैसे गोळा करायचे असतील तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक समांतर व्यवस्था चालवली जाते हे लक्षात येतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा मॅन्यपुलेशन मैं होतं किंवा चुकीचे बदल केले जातात तेव्हा व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हे लक्षामध्ये येत नाही का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं सुरू होतं असं जरी मान्य केलं तरी केवळ तेच याच्यामध्ये सहभागी आहेत असा विषय येत नाही याचं कारण ज्यांनी हे मार्क बदललेत ज्यांनी रिझल्ट लिहिलेले आहेत असे अनेक लिपिक असतील किंवा लेखनिक असतील यांच्यापर्यंत या सगळ्या विषयांची माहिती होती ती जर होती तर त्यांनी त्याबाबत काही व्हिजिलन्सला कळवलं का नाही किंवा दक्षता समिती जी असते तिला का याबाबत माहिती दिली नाही इतर वरिष्ठ अधिकारी आयुक्त किंवा समकक्षाचे आणखी जे परीक्षा परिषदेचे अधिकारी होते त्यांना या प्रकाराची कल्पना असणार आहे जर त्यांना कल्पना होती तर त्यांनी या बाबतीमध्ये का काही केलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याहीपेक्षा आणखी महत्त्वाची बाब म्हणजे सायबर पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेला हे सगळं कळवलेलं होतं जे या पोलिसांनी तपासलं आहे तेच परीक्षा परिषदेनं आधी तपासावं असं पत्र जे आहे ते सायबर पोलिसांनी परीक्षा परिषदेला दिलेलं होतं मात्र त्यांनी त्याबाबत ते टाळाटाळ केली आणि ही तपासणी जेव्हा होत नाही आहे असं लक्षात आलं पोलिसांच्या त्यावेळेस त्यांनी याबाबतची कागदपत्रं मागून घेतली मस्टर आणि प्रत्यक्षातले निकाल जे आहेत ते तपासले आणि त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे सोळा हजार पाचशे बावीस विद्यार्थ्यांपैकी जर सात हजार आठशे विद्यार्थी हे अपात्र असतील म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या जवळपास विद्यार्थी हे अपात्र होते ज्यांना पात्र करण्यात आले आणि हे अपात्र असणारे विद्यार्थी पुढे शिक्षक म्हणून काम करणार होते जर या इतक्या मोठ्या प्रमाणावरती या अपात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवलं असतं तर त्या शिक्षणाचा दर्जा काय असता यापूर्वी दोन हजार अठराला जी टीची परीक्षा झाली त्याच्यामध्येही असाच गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी त्याही वेळेस करण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस याची दखल घेतली गेली नव्हती तपास झालेला नव्हता दोन हजार एकोणीसची जी परीक्षा होऊ शकली नव्हती जी दोन हजार वीसमध्ये झाली म्हणून तिला दोन हजार एकोणीस वीस असं म्हटलं जातं त्या परीक्षेच्या जा तपासामध्ये सगळ्या या गडबडी ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या त्याच्यानंतर अटका झाल्या मात्र या सगळ्या गंभीर प्रकारानंतर काही ठोस धोरणात्मक बदल या परीक्षेमध्ये होणं गरजेचं आहे परीक्षा परिषदेचे जे अधिकारी अप्रत्यक्षरित्या ही माहिती असून सुद्धा शांत राहिले त्यांच्यावर सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये कारवाई होणं गरजेचं आहे याचं कारण त्यांची जबाबदारी अधिकारी म्हणून जर आजूबाजूला किंवा त्यांच्या व्यवस्थेमध्ये आजूबाजूला सोडून द्या त्यांच्या व्यवस्थेमध्ये जे गैरप्रकार होत आहेत हे गैरप्रकार बोर्डवरती आणणं ते होऊ न देणं कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा या अशा पद्धतीनं जवळपास अठ्ठेचाळीस टक्के विद्यार्थ्यांची अपात्र असताना त्यांना पात्र केलं जात असेल तर त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणावरती असते या सगळ्याची नोंद घेऊन त्यांनी अत्यंत गांभीर्यानं कारवाई करायला हवी होती मात्र तसं होताना दिसत नाही आणि हे अधिकारी अजूनही अत्यंत शांत बसून आहेत याच्यामध्ये आणखी कुणाचा सहभागी आहे याबद्दल थेट परीक्षा विभागाकडून परीक्षा परिषदेकडून कुठलंही पाऊल उचललं गेलेलं नाही केवळ पोलिसांनी पत्र दिलेलं होतं म्हणून या विषयातली एक तक्रार त्यांनी दिलेली होती आणि तिथून पुढे हा तपास झाला वैभव थोडंस थांबवत आहे कारण याच टीईटीचे एक विद्यार्थी निलेश गायकवाड म्हणून आपल्यासोबत जोडले गेले की त्यांचा अनुभव नेमका काय होता निलेश गायकवाड स्वागत तुमचं आठशे हा जो आकडा खूप मोठा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की आपल्या सिस्टम मध्ये कितीतरी बोगस शिक्षक आज कार्यरत आहे आपल्या देशाचं भविष्य जे घडवणार आहेत ते शिक्षक जर समजा असे पास होत असतील तर आपल्या देशाचं काय होणार आणि हा गोटा उघडकीस आणण्यासाठी आमच्या संघटने मागच्या सहा महिने ते एक वर्ष झाली आम्ही याच्यासाठी झटतोय माहितीच्या अधिकाराखाली आम्ही याच्याबद्दलचे सगळे डॉक्युमेंट मागितले होते तेव्हा आम्हाला कळालं की जे ए सॉफ्टवेअरचे जे मालक आहेत प्रितेश देशमुख त्यानंतर परीक्षा परीक्षे सुपे यांचे जे काही रिलेशन्स आहेत ते आमच्या समोर आले होते याची आम्ही रिसर तक्रार केली होती सायबर पोलिसांकडे आणि त्याच्यानंतर मग हा तपास सुरू झाला आणि याच्यामध्ये थेट आता सुपेपर्यंत हे लिंक येऊन पोहोचली आणि ते सुपेच्या समोर पण असणार आहे पण पोलीस तिथपर्यंत तपास करू शकत नाही त्यामुळे आमची एकच मागणी आहे याचा जर समजा सखोल तपास करायचा असेल तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अंडरमध्ये एक चौकशी समिती नेमावी कारण की आता जी चौकशी समिती या शिक्षण विभागाने नेमली आहे त्याच्यामध्ये शिक्षण विभागाचेच अधिकारी आहेत म्हणजे जे या घोटाळ्यामध्ये सामील असू शकतात ते लोक कसे चौकशी करणार आहेत तर आमची एकच मागणी आहे की हा घोटाळा खूप मोठा आहे हा फक्त सात हजार आठशेचा नाही आहे याच्यामध्ये तीन ते चार वर्ष म्हणजे तीन, तीन ते चार टीईटी ज्या झालेल्या आहेत प्रत्येक टीईटी मध्ये हजारो उमेदवार पास केले गेलेले आहेत तुमचा अंदाज दोन हजार सतरा दोन हजार अठरा एकोणीस आणि आता ही आताची वीस ची झालेली टीईटी या सगळ्या टीईटी मध्ये हे घोटाळे झालेले आहेत आणि एवढ्या लोकांना शोधून काढणे हे पुणे सायबर छोट्याशा सा टीमला हे पॉसिबल नाही आहे याच्यासाठी एसआयटी स्थापन करावी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या अंडरमध्ये एसआयटी स्थापन करावी आणि याची सखोल चौकशी करावी बरं तुम्ही देखील टीईडीचे विद्यार्थी आहात तुम्ही कधी परीक्षा दिलेली होती आणि हा सगळा प्रकार सुरू होता यामध्ये जे पात्र विद्यार्थी आहेत त्यांचं नेमकं काय नुकसान होत आहे कारण अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पास केलं जातं अर्थात हे सगळं योग्य नाहीच मात्र त्यामधला तुमचा अनुभव काय होता जे पात्र उमेदवार आहेत त्यांना डावले जाते कारण की जेव्हा शिक्षक भरती होते तेव्हा तुम्हाला शिक्षक व्हायचं असल्यास तुम्हाला टीईटी परीक्षा पास करावी लागते cool. जर टीईटी परीक्षा पास नसली तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही याच्यामुळे काय होते की जे पात्र उमेदवार म्हणजे जे हॉनेस्ट उमेदवार आहे यांच्या संधी डावलल्या जातात आणि आपले जे प्रायव्हेट मध्ये पण ग्रॅज्युएट स्कूलमध्ये स्कूल जे शिक्षक लागतात या जागी पण हेच लोक नियुक्त होत आहेत आणि याच्या आधीपूर्वीचे म्हणजे दोन हजार बारा पासून शिक्षक भरती जवळजवळ बंद आहे तरी पण काही संस्थेमध्ये शिक्षक भरती केली गेली के आहे त्यांच्या बोगस शालार्थ त्यांना दिल्या गेलेल्या आहेत तर शालार्थ एक घोटाळा अजून आहे जाऊन उघड झालेला नाहीये फक्त टीईडीचा घोटाळा आपण याच्या भोवती फिरतोय तर शालार्थाईडीचा घोटाळा हा याच्यापेक्षा खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये मंत्रालयातील खूप मोठमोठे अधिकारी किंवा नेते लोकही सामील असण्याची शक्यता आहे जी निलेश गायकवाड खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात आणि तुम्हाला या घोटाळ्याचा कसा त्रास होतोय काय परिणाम जाणवताय हे तुम्ही सांगितलं त्याचसोबत वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत होते दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद